हॅलो फ्रेंड्स, मी सुमेधा. माझ्या फेवरेट डिशमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण सर्वांच्याच आवडती अशी अंडा भुर्जी बनवणार आहोत. ही अंडा भुर्जी बनवायला अगदी साधी सोपी आहे. घरात जे साहित्य आहे त्या साहित्यातूनच आपण ही भुर्जी करणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूयात. बघा, मी येथे 5 अंडे घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. अद्रक लसूणची पेस्ट आहे 2 चमचा. 4 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घेणार आहोत 1/2 चमचा मोहरी आणि 1 चमचा बेसन पीठ. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ आणि तळण्यासाठी तेल. मी आधी पातेलं गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल आधीच टाकून घेतलं. त्यानंतर 1 चमचा इतपतच बटर आहे. त्यानंतर आपण मोहरी टाकूयात. आता हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. हे पहा, बटर मेल्ट झाल्यानंतर त्यानंतर मी आपला कांदा कापून ठेवला होता तो सर्व कांदा आता कढईत टाकून घेणार आहे व आणि त्याला ब्राऊन रंगावर परतून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी ही अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे आणि तीही कांद्यासोबत आता मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर बघा, मी कांदा साईडला केलेला आहे. मध्ये मी 1 चमचा बेसन पीठ आहे आणि 1/2 चमचा हळद मंद आचेवरती मी येथे तो भाजून घेणार आहे. आपला बेसन आणि हळद व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण हे सर्व आता कांद्यासोबत मिक्स करून घेणार आहोत. ह्यामुळे काय होतं, आपल्या अंडा भुर्जीला खूप छान बाइंडिंग येतं. हे पहा, मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण ह्यावरती चिरून घेतलेली कढीपत्ताही ह्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर टाकणार आहोत बारीक चिरलेला आपला टमॅटो. टमॅटो टाकून झाला की तो सॉफ्ट होण्यासाठी आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत. आता हे देखील आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. टमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा तिथे अशी जागा करायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि त्यामध्ये आपले अंडे आता सर्व मी फोडून घेते. हे पहा, मी सर्व अंडे त्यामध्ये फोडून घेतलेत आणि गोलाकार आकार करत आपला कांदा टमॅटो सर्व मिक्स करून घेऊयात. हे पहा, मी सर्व अंडे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेत. यावेळेला आपली गॅसची फ्लेम ही फास्ट असावी आणि त्यावरतीच आपल्याला अंडे चांगले परतून घ्यायचे आहेत. काही जणांना अंडे भुर्जी ही खूप बारीक लागते, तर काही जणांना अंडे हे बारीक छोट्या अशा गाठी असाव्या लागतात. तुम्हाला जसा हवा असेल तसं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा मी अशी अंड्यामध्ये जागा करून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत. पहा, आणि त्यानंतर पुन्हा एकदा बटर हे थोडं आपण मेल्ट होऊ देऊयात बटर. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकूयात 1 चमचा. दोन चमचा काश्मीरी लाल पावडर आहे. माझ्या घरामध्ये अंडा भुर्जी ही लाल कलरची आवडते, लाल मसाल्यामध्ये. त्यामुळे मी काश्मीरी लाल पावडर 2 चमचा घेत आहे. त्यानंतर गरम मसाला हा 1/2 चमचा घेतलेला आहे. आता हे आपण तेल आणि बटरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून परतून घेऊयात. सगळ्यात शेवटी हे मसाले त्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, आपल्या अंड्याला खूप छान चव येते. त्यामध्ये आता तेल टाकून हे मसाले मी परतून घेतले आहेत. आता हे सर्व मसाला आपण अंड्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही येथे तेल टाकलं किंवा तूप टाकलं तरी देखील
चालेल। अशा प्रकारे मी आता अंडा भुर्जी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। ही बघा तयार झाली आपली अंडा भुर्जी। आता आपण ज्या पॅनमध्ये अंडा भुर्जी केली होती त्याच पॅनमध्ये पाव देखील भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी एक चमचा तेल आणि बटर टाकून घेतलेला आहे। आता दोन पाव ह्यामध्ये मी व्यवस्थित भाजून घेते। दोन्ही साईडने पाव आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। दोन्ही साईडने आपले पाव व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। अंड्या भुर्जीसोबत आपण शेगडीवरती हिरवी मिरची भाजणार आहोत। तिला थोडासा काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर त्याला थंड झाल्यानंतर मीठ लावा। बघा त्या मिरचीचे चव खूप चवदार आणि मस्तच लागते। नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील त्याची चव नक्कीच आवडणार आहे। अशा प्रकारे आपण तयार केली आहे अंडा भुर्जी पाव। वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपी बघता, त्याला लाईक करता, त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे। हिवाळा ऋतू चालू असल्यामुळे माझ्या रेसिपीमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण राहणार आहेत, त्यामुळे माझ्या रेसिपी नेहमी पाहत जा। रेसिपी आवडला, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।